खामगाव येथील जलम रोडवर असलेल्या कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंट येथील हाईड अँड सीक मेमोरेबल कॅफेमधील बेकायदेशीर कृत्य बंद करण्यात यावे असे निवेदन माजी नगरसेवकासह नागरिकांनी पोलिसांना दिले आहे. जलम रोडवरील निलेश इंगळे यांच्या मालकीच्या कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंटमधील हॉलमध्ये प्रफुल्ल करपे यांनी हाईड अँड सीक व सौरभ भोजने यांचे मेमोरेबल कॅफे नावाने व्यवसाय मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या सुरू केले आहे. या कॅफेमध्ये युवा मुला मुलींकरिता कॅबिन तयार करण्यात आले असून तिथे त्यांना एकत्र बसण्याची व नाश्ता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याकरिता मुलं मुलींना तासन तास बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठी रक्कम तासाप्रमाणे स्वीकारून त्यांना स्वातंत्र्य केबिन देऊन अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. अशा प्रकारे रहिवाशी जागेत व परिसरात बेकायदेशीर कृत्य करण्यात येत असल्याने तेथील नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हे कॅफे बंद करण्यात यावे व योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिसांना करण्यात आली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक विलासराव देशमुख व परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. खामगावातील अमृतनगर हा जो परिसर आहे या परिसरात शिक्षणाचा हब आणि मेडिकलचा हब असे दोन हब या परिसरामध्ये वाढत आहेत. या परिस्थितीमध्ये शिकणारे मुलं मग मेडिकलचे असतील, पॉलिटेक्निकचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, त्यांच्या सगळ्या ट्युशन क्लासेस वगैरे त्याच परिसरामध्ये आहेत आणि तिथला जो नागरी परिसर आहे तो नागरी परिसर एकदम शांत आणि स्वच्छ आहे आणि तिथले जे नागरिक आहेत ते नागरिक सर्व एज्युकेटेड आहेत. परंतु त्या शिक्षणाच्या आपच्या नावाखाली त्या परिसरामध्ये जे काही नवीन कॉम्प्लेक्स उभे राहिले आहेत ते एका कॉम्प्लेक्समध्ये त्या ठिकाणी जे गाळे व्यापारी पद्धतीने दिल्या जातात त्या गाळ्यांमध्ये मोठमोठाले कॉम्प्लेक्स निर्माण झालेले आहेत, मोठमोठाले हॉल निर्माण आहेत आणि त्या हॉलमध्ये ते हॉल संबंधितांनी भाड्याने दिल्यामुळे त्या ठिकाणी मुला मुलींचे चुकीचे प्रकार सुरू आहेत. ज्या मुली शिक्षा शिकायला येतात किंवा गावातल्या काही मुली ज्या बालिका आहेत त्या मुलींना त्या ठिकाणी फूस लावून त्या ठिकाणी आणल्या जाते आणि त्या ठिकाणी दोन दोन तास एक एक तास पैसे घेऊन संबंधित लोक पैसे कमवतात आणि आपल्या तिथले जे चाळे आहेत ते दिवसाढवळ्या सुरू करतात राहतात. त्यामुळे तिथले नागरिक त्रस्त झाले. त्या नागरिकांनी आज ठरवलं की आता आपल्याला तक्रार करायची, त्यांना सांगूनही काही त्या ठिकाणी फरक पडत नव्हता. आज रीतसर तक्रार या ठिकाणी केली आहे. त्या तक्रारीच्या माध्यमातून मी मुला मुलींच्या पालकांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या मुला मुलींकडे लक्ष द्या. उद्या काही घटना घडल्या तर त्याला आपणच जबाबदार राहू. आम्ही तर त्या ठिकाणी जागरूक नागरिक म्हणून त्या ठिकाणी जे अमृतनगर आणि परिसरातले दीपाली नगर असेल, अमृतनगर असेल, त्या ठिकाणी आमचं विठ्ठल नगर असेल, हनुमान नगर असेल, इथल्या सगळ्या आमच्या बांधवांनी त्या ठिकाणी हे पाऊल उचललं. परंतु हे पाऊल या ठिकाणी उचलण्याचं कारण असं आहे की समाजाचा जो ऱ्हास होतो आहे आणि जे त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते आहे त्याच्यामध्ये एखादा उद्रेक जर झाला तर खूप मोठं गंभीर परिणाम त्या ठिकाणी होतील. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या मुला मुलींना त्या ठिकाणी जपणं आपली गरजेची आहे. म्हणून मी पालकांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुला मुलींकडे लक्ष द्यावं. अमृतनगर येथे कुलस्वामिनी प्राईड आणि निवासी गाळेच्या निवासी स्थानात खाली गाळे आहेत त्यामध्ये कॅफे चालू केलेलं आहे. कॅफे चालू त्यामध्ये पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, आयटीचे विद्यार्थी कॅफेचे येतात आणि तिथं अश्लील चाळे करताना आमच्या निर्देशन आले. त्यामुळे आमच्या जे निवासी गाळ्यामध्ये जे लोक राहतात त्यांना आणि आजूबाजू नगरात जे लोक राहतात त्यांना खूप त्रास होत आहे. आज काय तक्रार केली आपण? आज आम्ही याबाबतची तक्रार त्यांना वारंवार सांगून त्यामध्ये काही फरक पडलेला नाही करिता आम्ही आज कंटाळून इथे पोलीस स्टेशनला लेखी निवेदन द्याकरता आलेलो आहोत आणि हे ह्या प्रकार तात्काळ बंद व्हावं अशी आमची मागणी आहे.